प्रभाग क्रमांक 22च्या वतीने महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक तथा गटनेते किसन जाधव व प्रभागातील नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांचे आभार मानले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर. गेल एक महिन्यापूर्वी प्रभाग क्रमांक 22 मधील पटवर्धन चाळी येथे नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होत नव्हता. पटवर्धन चाळीतील नागरिकांनी प्रभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक तथा गटनेते किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर माजी नगरसेवक किसन जाधव यांनी लगेच सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना फोनद्वारे व निवेदनाद्वारे तक्रार दिली. पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी लगेच पाणीपुरवठा अधिकारी यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. महापालिका पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी राठोड, चौबे, मठपती अधिकारी दिवाणजी, जेई विपत, गायधनकर, चावीवाले फुलारी व कांबळे तसेच महापालिकेचे संपूर्ण प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी सर्वांनी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या सूचनेनुसार सर्व टेक्निकल बाबींची पूर्तता करून सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासंदर्भात नवीन पाईपलाईनची व्यवस्था करून काम मार्गी लावले. आज प्रत्यक्ष रूपात गेल्या महिनाभरापासून विस्कळीत असलेला पाणीपुरवठा नियमित करण्यात आला, त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी समक्ष भेट घेऊन पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा माजी नगरसेवक किसन जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून प्रभागातील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त केले. महापालिका आयुक्त तसेच महापालिका प्रशासनाने यापुढील काळात देखील जनतेचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा माजी नगरसेवक किसन जाधव यांनी व्यक्त केली. आज आमच्या प्रभागातील पटवर्धन चाळ या परिसरामध्ये पाण्याच्या समस्येसंदर्भात गेल्या महिन्यामध्ये प्रशासनाचे प्रमुख महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त केली उगले मॅडम यांना भ्रमणद्वारे ध्वनीद्वारे आम्ही संपर्क केला होता आणि प्रत्यक्षात त्यांना येऊन निवेदन देखील दिलं होतं. त्या ठिकाणी जवळपास 15 दिवसाच्या कालावधीमध्ये बिलकुल पाणी पुरवठा झालेला नव्हता. त्या तिथलं पाईपलाईन जवळपास जीर्ण होऊन 15 वर्षाच्या पूर्वी माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड त्या ठिकाणी पहिल्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी त्यावेळी लाईन महानगरपालिकेच्या माध्यमातून केली होती. ती लाईन पूर्णतः जीर्ण झालं होतं आणि ते अनेक ठिकाणी लिकेजेस झाल्याकारणानं पाणी पुरवठा सुरळीत होत नव्हतं, कमी दाबाने होत होतं आणि पूर्णतः पाणी बंद झालेलं होतं. ही बाब आम्ही माननीय आयुक्त साहेबांना निदर्शनास आणून दिल्यानंतर माननीय आयुक्त साहेबांनी तातडीनं याप्रसंगी टकारी समाजाचे युवक अध्यक्ष विनोद जाधव, विद्यासागर उर्फ पिंटू जाधव, मारुती जाधव, संतोष ऋत्विक गायकवाड, मोहन गायकवाड, प्रथमेश गायकवाड, सतीश जाधव, शिरीष गायकवाड, मल्हारी डीके, कामराज गायकवाड, तन्वीर मियाडे, आकाश जाधव, रोहन गायकवाड, उषाताई जाधव, परिताई गायकवाड, रीता जाधव, सुवर्णाताई जाधव, विद्या जाधव, विमल जाधव, अंजनाताई, प्रयाग गायकवाड, मेघा ढोकरे, सुनीता गायकवाड, निवेदिता जाधव, छाया शिरसाळकर, निकिता शिरसाळकर, करुणा जाधव, छबू जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती. अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आत्ताच आमच्या जनता राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब